शेतकऱ्यांसाठी जेथे आलो आहे, सत्ता जरी स्थापन झाली नसली तरी शेतकऱ्यांनी घाबरून जायची गरज नाही। मी कर्जमुक्तीचा शब्द जनतेला दिला होता तो मी पाळणार आहे। शिवसेना ही शब्द पाळणारी आहे, शब्द मोडणारी नाही, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे। दरम्यान सत्ता स्थापनेचा पेच लवकर सुटेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। पुला दुष्काळ पाणीसाठी उद्धव ठाकरे सातारा दौऱ्यावर आले होते। मायणी येथील नुकसानग्रस्त शेतीचे पाहणी करताना ते बोलत होते। यावेळी आमदार नीलम गोरे, विजय शिवतारे, मिलिंद नार्वेकर, शेखर गोरे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते। सर्वसाधारणपणे 5 एकराला मला 62 लाख रुपये खर्च आला होता। आतापर्यंत झाडे लावेपासून ते आतापर्यंत माळा येण्यापर्यंत आणि ह्या वर्षी चालू वर्षी ती बाग धरली आम्ही पकडली, तर त्या बागेमध्ये सरासरी 13 लाख रुपये आतापर्यंत माझे गेले खर्च आला, 13 लाख रुपये आतापर्यंत। आणि अजून पण ही बाग पुढच्या वर्षी पिकावर घ्यायची म्हणलं तर याला 1-2-3 लाख रुपये खर्च होईल, म्हणजे इतका माझा असा प्रचंड खर्च झालेला आहे। आणि ह्या बागेचे ब्लॅक काळे व्हरायटीचा सरासरी माझी 10,000 झाड आहेत 5 एकरामध्ये। सरासरी एका झाडावर 10 किलो माल पकडला तर सरासरी 100 टन माल निघाला असता। आता आम्ही गेल्या वर्षी एक्सपोर्टसाठी बागा पकडल्या तर 125 रुपये, 140 रुपये, 125 रुपये दर मिळाला होता। तर बघा, 100 टनाचे 1.5-1.5 कोटी रुपये झाले। त्याने जरी मुंबई मार्केटमध्ये फुकट विकलं तरी 50 रुपयाच्या आधी ब्लॅक कार्ड विकू शकत नाही, तरी माझं 50 लाख ते 1 कोटी याच्या दरम्यान सरासरी नुकसान झालेलं आहे। आणि आता पुढच्या वर्षी जर बाग पकडायची म्हणजे तर 15-20 लाख रुपये मला अजून लागणार आहेत की त्या वेळेला तो माल येईल, नाहीतर माल येऊ शकत नाही। तर मला काय म्हणायचं आहे की आता मागच्या वेळेला विधानसभेचे इलेक्शन झालं, त्यावेळेला उद्धव साहेब आपल्याला सांगितले होते ना विधानसभेला की आम्ही शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू, पवार साहेब पण बोलले होते की 7-12 कोरा करू। तर मला असं वाटतं की आता त्या निमित्ताने ती सगळी एक येत असून उद्धव साहेब मुख्यमंत्री होतील आणि त्यांनी शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू त्यांना विनंती करतो। कारण मी गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा मराठवाड्यात फिरलेलो आहे, तुमच्याकडे आज आलेलो आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने जे काही नुकसान झालेलं आहे त्याची मोजदाद करता येणं अशक्य अवघड आहे। म्हणजे जे आता तुम्ही सांगितलं हे जर का फक्त तुमच्या एकट्याचं जर का एवढं मोठं नुकसान झालं असेल तर पूर्ण राज्याचं काय झालं असेल। आणि म्हणून मी तुम्हाला दिलासा द्यायला आलो की खचून जाऊ नका, सत्ता स्थापन सरकार वगैरे ते तर होईल, पण आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही कोणी खचून जाऊ नका। जे जे करता येणं शक्य असेल ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। आणि जे मी तुम्हाला वचन दिलेलं आहे ना, मग ते कर्जमुक्तीचं असेल आणखीन काय असेल ते मी पूर्ण करेन। फक्त एक काम करा, बानगुडे सर, तुम्ही आज सगळ्यात इकडे शेतकरी मदत केंद्र सुरू करा। आणि आता समजा पीक विम्याचा मुद्दा असेल तर त्या पीक विम्याच्या मुद्द्यामध्ये किती जणांना नुकसान भरपाई मिळालेली, किती जणांना कंपन्या दाद देत नाही आहेत हे सगळं मला पाहिजे। पंचनामा झाला असेल तर त्याचं एक पाहिजे, कारण आपण ह्या ज्या काय त्यांच्या त्या काय म्हणायचं तुमच्या प्रोसिजर बरोबर ना, ते ठीक आहे त्यांच्या समाधानासाठी ते पण करू, पण त्या पलीकडे जाऊन तुमच्यासाठी जे काय करता येणं शक्य असेल ते मी करेन। आणि वेळ प्रसंगी तसं जर का मला गरज पडली तर मी रस्त्यावर सुद्धा उतरेन। मी सत्तेसाठी मी कुठे लाचारी पत्करणारा नाही आहे, तुम्हाला माहिती आहे मला माझा शेतकरी दादा हा जास्त महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका, फक्त तुम्ही धीर सोडू नका। बरोबर आहे, कारण नाही तर तुम्हाला वाटेल मी इथेच आलो आणि नंतर निघून गेलो, तसं नाही, मला ती कल्पना आलेली आहे पूर्ण। तुमच्या आधी मी डाळी आणि हे सगळं मी घेऊन जातो, मला फक्त नीट माहिती द्या। विमा कंपनी असेल तर विमा कंपनीचं नाव मला सांगा, कुठल्या कंपन्यांकडनं तुम्ही हे केलेलं, कारण प्रत्येक विभागात त्या कंपन्या वेगळ्या आहेत, ती संपूर्ण माहिती मला द्या। आणि तुम्ही काळजी करू नका, जे करता येणं शक्य असेल ते मी करेन। पल्सा सुपॅन कार्ड कंपनीचे करोडो रुपये तालुक्यातले म्हणजे सर्वसामान्यांनी गुंतवलेत आणि त्या सरकारने तुमच्या मोदी सरकारने कंपन्या बंद केली ते फास लावायला आम्ही एजंट करोडो रुपये आमच्या आम्ही पोलिसात गोळा करून दिले। म्हणून हे सगळे आहेत ना, या सगळ्या गोष्टी मी शिवसेनेची मदत केंद्र करतो ना, मला एक तुमच्या व्यथा पाहिजे। आता मला हेही माहिती आहे की जसं म्हणून मी म्हटलं की प्रत्येक विभागाची आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या थोड्या थोड्या व्यथा, नुकसान झाले हे तर आहेच, पण पिकं वेगळी आहेत, थोड्याशा व्यथा वेगळ्या आहेत, काही ठिकाणी पीक विम्याचे पैसे मिळालेलेच नाहीत, काही ठिकाणी अपुरे मिळालेले आहेत, काही ठिकाणी ते दुष्काळी अनुदान अजून पोचलेलं नाही आहे। प्रधानमंत्री आपण जे तुम्ही जे बोललात ते 6,000 रुपये वर्षाचे ते अजून मिळालेले नाही, हे सगळे मला आता थोडी वर्गावर करून आपल्याला माहिती पाहिजे, कारण पूर्ण ताकदीनिशी आपल्याला या गोष्टी सोडून घ्यायच्या।
तर तुमच्या खांद्याला खांदा लावून मी स्वतः रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. फक्त एकच आहे जे वचन मला तुमच्याकडनं पाहिजे. आता आपण एवढे तिकडे जमलेलो आहोत. तुमच्या मनात हा विचार येता कामा नयेच, पण तुमच्या आजूबाजूचे आणि सगळे सोबती जे कोणी शेतकरी झाले आहेत त्यांना सुद्धा सांगायचं, संकटावरती आपण मात करू, पण आत्महत्येचा विचार मनात येता कामा नये. देताय वचन? मी सांगतोय ते पटते ना तुम्हाला? काय संकट आहे, संकट मोठं आहे, पण संकटावरती मात तर केलीच पाहिजे. मात तर आपण करणार, आणि ती मात करण्यासाठी आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, तुम्ही सगळे आपल्या सोबत आहेत, आणि एवढी ताकद एकवटल्यानंतर संकट बघू ना काय किती संकट येते ते आपण बघू, मात करू त्याच्यावरती. तर ही थोडी फार विचित्र परिस्थिती आलेली आहे. अनेक वर्षानंतर करायची तशी परिस्थिती आली असेल की पाऊस तुम्ही म्हणत होता 3-4 वर्ष पड म्हटलं तर पडत नव्हता आणि थांब म्हटलं तर थांबत नव्हता. ठीक आहे, बघू. हे सगळं निसर्गाचे दुष्टचक्र आहे, ते दुष्टचक्र आपण नक्की भेदूया. तुम्ही कोणी धीर सोडू नका. हे सगळं मी जे काय हे बघत बघत आलेलो आहे. मगाशी सुद्धा बघितलं, द्राक्ष बघितले, डाळिंब बघितले, हे सगळं बघतोय मी. आणि नवीन मी म्हणून म्हटलं ना की नवीन काही बघण्यासारखं काही नाही, पण मला तुम्हाला धीर द्यायचा आहे, तो धीर देण्यासाठी मी आलेलो आहे. ठीक आहे, तर लवकरात लवकर. हा, मगाशी एक आणखीन एक प्रश्न आला, तो चारा छावण्यांचे पैसे अजून मिळाले नाहीत, ती सुद्धा मला माहिती द्या. ते चारा छावण्यांचे पैसे सुद्धा जे असतील ते सुद्धा आपण मिळवून देऊ. तुम्ही काळजी काय करू नका. कर्जमाफीचे तर माझे शब्द आहेत, पण आता पहिले ह्या दुष्काळ ह्या संकटातून बाहेर पडू. त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, सरकार आपलं येईल, आणि आल्यानंतर आपण काय करायचं.